जळगाव जामोद तालुक्यात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना घरकुलचे प्रपत्र ड यादीनुसार पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त असून त्यामधील अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पंचायत समितीला प्राप्त न झाल्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयाला अल्पसंख्याक गटातील पात्र लाभार्थ्यांचे घरकुलचे उद्दिष्ट देण्यात आलेले नाही. परंतु इतर पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ड यादीतील मागासवर्गीय व इतर या दोन यादीतील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतला देण्यात आलेले असून घरकुलाच्या बांधकामाकरिता पहिला हप्ता म्हणून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी देऊन घरकुल बांधकाम सुद्धा सुरू झाले आहे. तर फक्त अल्पसंख्याक समाजाचे घरकुल योजनेचे लाभाचे उद्दिष्ट का मिळाले नाही असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाला पडला आहे. यामुळे मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल अल्पसंख्याक घटकाच्या उद्दिष्ट बाबत त्वरित दखल घेण्यात यावी आणि तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयाला अल्पसंख्याक घटकाच्या नियमानुसार उद्दिष्ट देऊन घरकुल बांधकाम सुरू करण्यात यावे याबाबत दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्याक जळगाव जामोदच्या वतीने गटविकास अधिकारी जळगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष MD साबीर, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष राजू सेठ पुणेवाला, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजहर देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शेख जावे, महादेव भालतडक, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हमीदभाई अधिकारी, करीम खान, आशिष वायझोळे, निजाम राज, संदीप ढगे, शेख ताहेर आदी उपस्थित होते. MCN न्यूज करिता अर्शद इकबाल, जळगाव.